तर फ्रेंड या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे निफ्टी बँक निफ्टी आउटलुक सोबतच इंटरडेमध्ये कशा प्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो ऑल गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचे. चला तर आपण स्टार्ट करू. व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी राहू शकतोय. आपण स्टार्टिंग लाईव्ह आहे निफ्टीमध्ये. जर का आपण निफ्टी जर का आपण चेकआउट करायला गेलो तर निफ्टीमध्ये ते टाईप ऑफ परफेक्ट एक डोजिट टाईप ऑफ पॅटर्न आहे ज्यामध्ये क्रिएट केलं आहे, जे की लास्ट 2 डेजपासून एक्सपेक्टेशन होतं की मार्केट आयदर रिव्हर्स होऊ शकतं किंवा मार्केटमध्ये थोडंसं पॉज येऊ शकतं. बिकॉज कधीच मार्केट व्हर्टिकल फॉल नाही करत आहे. ओके, तर मार्केट कसं फॉल करतं जर का मार्केटला फॉल करायचं असेल, मार्केटमध्ये एवढी स्ट्रॉंग रॅली नंतर ना एवढं मोठं डीप करेक्शन मार्केटमध्ये एक्सपेक्टेड नव्हतं. ॲक्च्युली मला पण पर्सनली थोडंसं मार्केट रिट्रेसला डाऊन घेऊन अगेन पॉज घेऊन अगेन एक रिव्हर्सल जर का दिला असतं तर हा जो ट्रेंड आहे हा व्हेरी हाय प्रॉबिलिटी कंटिन्यू झाला असता. जर का आपण इथं चेकआउट करायला गेलो देन याच्यामध्ये एक फेक ब्रेकआउट मार्केटनं झालं, त्यानंतर मार्केटमध्ये फास्ट डाऊन आला. आता जर का आपण याच्यामध्ये एक गोष्ट चेकआउट करायला गेलो, मार्केट जर का आपण बघितलं एका स्ट्रॉंग सपोर्टच्या लेवलला ऑलरेडी मार्केट आलं आहे आणि परफेक्टली मार्केटनं रिव्हर्सल दाखवलं 19,608 आसपास. ओके, आणि 0.618 जो की गोल्डन नंबर असतो याच्यामध्ये मार्केटनं परफेक्ट सपोर्ट घेतला आहे, जे की आपण यस्टरडे फ्रायडेमध्ये पण आपण डिस्कस केलं होतं की मार्केट मे बी त्या लेवलला सपोर्ट घेऊ शकते. परफेक्ट मार्केट त्या लेवलपासून रिव्हर्स झालं आहे. आता डोजी पॅटर्न बनल्यानंतर ना मार्केटमध्ये 1-2 प्रॉबिलिटी चांगल्या असू शकतील. त्यामध्ये आपण कशाप्रकारे ट्यूजडेला आपण कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतोय त्यात आपण बघूया. त्यानंतर ना मार्केटसाठी आजचा डेचा हाय पॉईंट आणि आजच्या डेचा लो पॉईंट व्हेरी इम्पॉर्टंट आहे. जर का मार्केट इंट्राडेमध्ये किंवा डेच्या क्लोजिंगला जर का हाय जर का ब्रेकआउट केला देन एक परफेक्ट मॉर्निंग स्टार सेटअप ह्याच्यामध्ये बनून मार्केटमध्ये एक रिव्हर्सल येऊ शकते. ॲश्युरन्सी उद्याला आपल्याला बघायला भेटू शकते की मार्केटमध्ये बिकॉज मॉर्निंग स्टार बनला तो पण ऑलमोस्ट आपला 0.618 लेवलला बनला, त्यानंतर एक ग्रीन कॅन्डल एक्सपेक्टेड आहे ह्याच्यावरती जर का क्लोज आला देन व्हेरी हाय प्रॉबिलिटी आहे की इथे एक मॉर्निंग स्टार सेटअप बनून मार्केट मे बी येणाऱ्या डेजमध्ये थोडंफार अपकमिंगला एक थोडंसं वरती जाऊ शकतोय. ओके, एक्सपेक्टेशन तसे आपण म्हणू शकतोय. जर का मार्केटला सपोज डाऊन जायचं असेल, मार्केटमध्ये अजून पॅनिक सेलिंग कंटिन्यू व्हायचे असेल देन मार्केट हा जो लो आहे हा लोच्या खाली एक ग्रेड कॅनल जर का क्रिएट केला देन मार्केटमध्ये हा जो ट्रेंड आहे डाऊन साईडचा हा ट्रेंड अजून डाऊन साईड कंटिन्यू करू शकतोय आणि मार्केटमध्ये येणाऱ्या डेजमध्ये टुवर्ड्स ऑलमोस्ट हे जे त्याचा बेस आहे जिथं मार्केटनं स्ट्रॉंग सपोर्ट घेतला होता 19,300 ते 19,400 हा जो सपोर्ट आहे ह्याच्या आसपास मार्केट यायचा प्रयत्न करू शकतोय. ओके, आता येणाऱ्या डेजमध्ये 2 ते 3 दिवस मार्केटमध्ये व्हेरी इम्पॉर्टंट लेवल राहू शकतील की मार्केट काय हे मार्केट हे लेवल सस्टेन करून एक हॉल्ट करू शकतंय. मार्केट मिनी सॅडवे देऊ शकते आणि जर का हॉल्ट जर का इथं करायचा प्रयत्न केला देन मार्केटमध्ये लवकरच एक आपल्याला शॉर्ट कव्हरिंग बघायला भेटू शकते, जसं की प्रिव्हियस टाईममध्ये पण एक्सपेक्टेशन झालं होतं. ओके, इथं जर का मार्केटला पडायचं असेल देन मार्केट टाईमपास नाही करणार. मार्केट हा जो डोजी पॅटर्न आहे 2 ते 3 दिवसानंतर लगेच जर का ब्रेक केला देन मार्केट मे बी एक्सपेक्टेशन आहे की मार्केट हे लेवल पण आपल्याला लवकरच दाखवू शकतोय. होप तुम्हाला आयडिया आल्या असेल की पोझिशनमध्ये आपण कशाप्रकारे ट्रेड प्लॅन इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. त्याच्यातील जरा बँक निफ्टी जर का आपण चेकआउट करायला गेलो डेटा देन बँक निफ्टी इथं पॉज घेत आहे बिकॉज याच्यामध्ये बँक निफ्टी क्लिअर कट प्रिव्हियस सपोर्ट झोन जिथे होते मार्केट जर का आपण इथं नीट चेकआउट करायला गेलो देन मार्केट मल्टिपल टाईम इथं सपोर्ट घेतला होता हा जो एरिया होता. ओके, 44,400 44,300-44,600 हा एक मार्केटसाठी एक स्ट्रॉंग सपोर्ट एरिया बिकॉज लास्ट टाईम मार्केट इथूनच वर अपसाईडला गेला होता, अगेन मार्केट इथून अपसाईड गेला होता म्हणजे मार्केट परत जर का ह्या लेवलच्या आसपास आला देन अगेन हे एक त्याचं रेंजबाउंड एरिया आहे. ह्या रेंजबाउंडमध्ये मार्केटमध्ये जर का अडकलं देन व्हेरी हाय प्रॉबिलिटी आहे की मार्केट साईडवे केल्यानंतर जर का लो जर का ब्रेक केला देन बँक निफ्टीचे दर्शन अजून आपल्याला चांगले डाऊन साईडचे दिसू शकतात. ओके, आता इथे जर का आपण बघायला गेलो तर मार्केट क्लिअर कट बँक निफ्टीमध्ये पण पॉज कॅन्डल तयार झाले, ह्याच्यामध्ये पण डोजी बनलाय बट निफ्टीचा डोजी एकदम परफेक्ट बनला आणि हे जे हाय पॉईंट आहेत ओके हे दोन जे हाय पॉईंट आहेत ह्याच्यावरती जर का मार्केट बँक निफ्टी जर का सस्टेन राहिली देन एक प्रोबॅबिलिटी आहे की मार्केट अपसाईडचे दर्शन ह्याच्यामध्ये दाखवू शकतोय. मार्केटमध्ये हा जो फॉल आला थोडंफार रिकव्हरीसाठी मार्केट अगेन वर जाऊ शकतंय आणि अगेन एक वरून आपल्याला एक सेलिंग प्रेशर बघायला भेटू शकते. आता बघू आपण इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपण गेम प्लॅन करू शकतो. त्यासाठी आपण आलो निफ्टीच्या 15 मिनिट टाइम फ्रेमवरती. जसं की आपण फ्रायडेला डिस्कस केले होते लेवल्स जर का आपण इथं चेकआउट करायला गेलो तर इथं आपण असं डिस्कशन केलं होतं की मार्केटसाठी हा एक परफेक्ट स्ट्रॉंग सपोर्ट एरिया आहे. जर का त्या लेवलच्या आसपास मार्केट आला देन व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी की मार्केट रिव्हर्सल दाखवू शकते. अगेन आपण हे पण डिस्कशन केलं होतं 19,630 पासून 19
555 हे एक सपोर्ट एरिया आहे, जर का तुम्ही इथे चेकआउट करा गेला तर परफेक्ट बरोबर बाइंग एरिया पासून मार्केट इथून काय झालंय रिवर्स झालंय. ओके आता हे जे ॲडव्हान्स लेवल्स आहे जिथं जिथून आपल्याला समजलं की परफेक्ट मार्केट इथून मार्केट डाऊनसाईडला येऊ शकतं आहे, इथं बघू शकता तुम्ही बरोबर मार्केट इथून डाऊनसाईडला आलं आहे. अगेन इथून मार्केटमध्ये बाईंग लेवल होते, इकडून मार्केट जर पॉझिटिव्ह प्राइजेशन बनला देन एक अपसाईडला जाऊ शकते परफेक्ट, तिथून मार्केट अपसाईडला गेलं. आता हे जर का तुम्हाला विथ अ लाईव्ह मार्केटमध्ये जर का तुम्हाला शिकायचं असेल देन डेफिनेटली व्हॉट्सअप करू शकता आहे. आपली एनर्जी अपकमिंग बॅच आहे. ओके त्याचे जे डिटेल्स आहेत ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलं, हे तुम्ही याच्यामध्ये चेकआउट करू शकता. याच्यामध्ये आपण कुठल्या पण प्रकारचा इंडिकेटर नाही यूज करत आहे, ओनली आपलं जे सेटअप आहे. ओके ॲडव्हान्स लेवल पेंडिंग ऑर्डर तर ते आपण ह्याच्यामध्ये यूज करतो. त्यानंतर त्याची जी फीज आहे ओनली 7000 फीज आहे. व्हॉट्सअप करू शकता तुम्ही व्हॉट्सअप नंबरवरती आणि त्यामध्ये तुम्हाला मोर डिटेल भेटतील. ओके आता उद्याला ह्याच्यामध्ये कशाप्रकारे ट्रेड पण आपण करू शकतो आहे, जर का आपण इथून चेकआउट करायला गेलो तर टाईप ऑफ ह्याच्यामध्ये एक सिमेट्री टाईप ऑफ पॅटर्न ह्याच्यामध्ये दिसतोय. जर का मार्केट फ्लॅट ओपन झाला देन आपल्याला स्कॅल्पिंगसाठी ह्याच्यावरती एक मोमेंटम एक्सपेक्टेड आहे. अगेन मार्केटसाठी स्ट्रॉंग सेलिंग एरिया आहे. जर का आपण चेकआउट करायला गेलो तर 19755 जोपर्यंत आहे, 19755 पासून 19800 ओके हे एक स्ट्रॉंग सेलिंग एरिया आहे मार्केटसाठी. ह्या लेवलच्या आसपास जर का मार्केट आलं, ऑलरेडी वन टाईम टू टाईम मार्केट डाऊनसाईडला आलं ह्या लेवलच्या आसपास जर का ज्यावेळी पण मार्केट येईल ह्या झोनमध्ये आणि निगेटिव्ह प्राइस ॲक्शन जर का दाखवला देन व्हेरी हाय प्रॉबिलिटी की मार्केट थोडंफार का होईना बट डाऊनसाईडला एक्सपेक्टेड येऊ शकते. जर का मार्केटला स्ट्रॉंग एक शॉर्ट कवरिंग द्यायची असेल देन मार्केटमध्ये आज जो फॉल आला त्यानंतर जी रिकव्हरी आली अगेन मार्केट डाऊनसाईडला आला. आता जर का मार्केटनं हे जे निकलाय ना ह्याच्यावरती जर का मार्केट सस्टेन राहिलं आणि हा जो लेवल आहे मेन लेवल कुठला आहे 19800च्या वरती ह्याच्यामध्ये जर का सस्टेन राहिला देन इथून हा जो गॅप आहे मिनिमम गॅप फिल करायसाठी पण मार्केट एखाद्या वेळेस इथं येऊ शकतंय. ओके तर ही जी शॉर्ट कवरिंग आहे ह्याच्यावरतीच एक्सपेक्टेड आहे. जर का मार्केट हे लेवल जर का मार्केट चुकून जर का ब्रेक करायला गेलं देन व्हेरी हाय प्रॉबिलिटी की मार्केट ह्या रेंजमध्ये अडकून थोडंफार टाईमपास करू शकतंय किंवा ह्याच्यामध्ये थोडंफार डाऊन साईडला प्लॅनिंग येऊ शकते. जोपर्यंत मार्केट 19800च्या वरती सस्टेन नाही राहत तोपर्यंत आपल्याला अग्रेसिव्हली लॉंग साईडला जाऊ शकत नाही. बट ह्याच्यामध्ये तुम्ही हिथं जर का मार्केट जर का ब्रेक केला हे लेवल जर का मार्केटनं ब्रेक केला ओके हे लेवल जर का मार्केटनं ब्रेक केला आणि सस्टेन राहिला देन थोडंफार होईना ह्याच्यामध्ये स्कॅल्पिंग साईडला मार्केट एखाद्या वेळेस इथं येऊ शकते. बट हिथं बाईंग करण्यापेक्षा सेफर साईड बाईंग राहू शकते. जर का मार्केट 19800च्या वरती सस्टेन राहिला देन आपण ह्याच्यामध्ये एक सेफर साईडला बाईंग प्लॅनिंग करू शकतोय. अगेन जर का मार्केट सपोज साईडवे राहिला त्यानंतर मार्केट जर का हे लेवल ब्रेक केला हा ट्रायंगल जर का ब्रेकडाऊन आला देन याच्यामध्ये अगेन मार्केट डाऊनसाईडला येऊ शकते. बट डाऊनसाईडसाठी हा एक परफेक्ट बाईंग झोन आहे. ओके देन ह्याच्यामुळे डाऊनसाईडला अग्रेसिव्ह जाण्यापेक्षा ओके डाऊनसाईडला जर का आपल्याला अग्रेसिव्ह जायचं असेल देन आजचा डेचा जो लो आहे 19600 हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यामध्ये जर का खाली जर का सस्टेन राहिला देन आपण ह्याच्यामध्ये डाऊनसाईडचा ट्रेड पण करू शकतोय. बट डाऊनसाईडला जर का ट्रेड पण करायचा असेल अगेन आपण हाफ क्वांटिटीमध्ये डाऊनसाईडला ट्रेड पण करू शकतोय. जर आपण चेकआउट करायला गेलो मार्केटमध्ये भरपूर डाऊनफॉल आला ओके याच्यामध्ये जर आपण चेकआउट करायला गेलो मार्केट ऑलरेडी भरपूर पॅनिकमध्ये फॉल आला. जर का 19600ला मार्केट ब्रेक केला रिट्रेस केला आणि डाऊनसाईडला आला देन याच्यामध्ये आपण डाऊनसाईडचा ट्रेड पॅन करणार. अगेन आपण हाफ क्वांटिटी ट्रेड पॅन करतोय बिकॉज जर का आपला एसएल जरी हिट झाला देन आपल्याला जास्त इम्पॅक्ट त्याचा पडणार नाही आहे. ओके आपल्याला शॉर्ट कवरिंगची एक्सपेक्टेशन आहे, शॉर्ट कवरिंग येऊ शकते जर का मार्केट 19800च्या वरती सस्टेन राहिला देन ह्याच्यामध्ये आपण एक शॉर्ट कवरिंगसाठी ट्रेड पॅन करू शकतोय. अगेन जर का मार्केट डाऊन आला निगेटिव्ह मार्केट जर का झालं देन व्हेरी हाय प्रॉबिलिटी आहे की मार्केटच्या जवळ एक स्ट्रॉंग बेस आहे सपोर्ट आहे जो की 19492 पासून 19525 घरामध्ये येतोय. ओके हा एक परफेक्ट स्ट्रॉंग सपोर्ट आहे. इथं जर का मार्केट जर का आला पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन जर का दिसलं देन डेफिनेटली मार्केटमध्ये आपण एक लॉंग पोझिशन क्रिएट करू शकतोय. ओके आणि जर का मार्केटनं हे लेवल पण जर का ब्रेक केला बट सस्टेन राहिलं डाऊनसाईडला देन मार्केटसाठी परत एक कुठला पण स्ट्रॉंग ह्याच्यामध्ये लेवल नाही आहे. तर हे एक डेंजर लेवल आहे. जोपर्यंत ह्याच्यावरती मार्केट आहे तोपर्यंत मार्केटचं नेचर जो साईडवे किंवा पॉझिटिव्ह राहू शकतोय. ओके आता सपोज मार्केट जर का ह्या झोनमध्ये राहिलं जे की झोन आहे 19800 टॉप साईडला 19600 टॉप बॉटम साईडला देन व्हेरी हाय प्रॉबिलिटी की ह्याच्यामध्ये पोझिशनल बेसिस टार्गेट ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला जास्त भेटणार नाहीत, मोठे टार्गेट ह्याच्यामध्ये भेटणार नाहीत. आपण ह्याच्यामध्ये 1:3:2 असे करू शकतो किंवा स्कॅल्पिंग ह्याच्यामध्ये भेटू शकतोय. ओके आता बँक निफ्टीमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो तर आपण बघू. बँक निफ्टीमध्ये जर का आपण बँक निफ्टी जर का आपण इथं चेकआउट करायला गेलो देन एक परफेक्ट पॅटर्न ह्याच्यामध्ये दिसतोय.
आणि जर का तुम्हाला त्या पॅटर्नचं नाव आठवत असेल तर डेफिनेटली कमेंट करू शकता आणि सांगू शकता कुठला तो पॅटर्न आहे. ओके, तर पॅटर्नला जायच्या आधी जर का आपण ह्याच्यामध्ये डिस्कस केलं, ओके, आजचा डे 25 तारीख, जर का आपण इथून चेकआउट करायला गेलो मार्केट बरोबर डाऊन आला, बट आपला हा जो बाईंग झोन होता या बाईंग झोनमध्ये इथूनच बरोबर मार्केट रिव्हर्स झाला. अगेन आपला इथं एक सेलिंग एरिया होता ऑलमोस्ट 45,000 आणि ह्याच्या घरात सेलिंग एरिया होता, इथून बरोबर मार्केट डाऊन साईडला आलेला आहे. आता इथून जर का आपण चेकआउट करायला गेलो जोपर्यंत मार्केट 45,200 ओके आणि बॉटमला 44,340 ह्याच्या रेंजमध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत मे बी टाईमपाससाठी मार्केट साईडवे राहू शकते, डाऊन साईडवे मार्केट राहू शकते. आणि एक्सपेक्टेशन आहे की मोठे मुवमेंट कधी येऊ शकते, जर का मार्केटनं 45,100 ओके जर का आपण चेकआउट करायला गेलो 45,128 वरती मार्केटमध्ये एक शॉर्ट कवरिंग ह्याच्यामध्ये बघायला भेटू शकते, ते 45,128 ते 44,996 ओके हे जे लेवल आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यावरती जर का सस्टेन राहिला देन ह्याच्यामध्ये आपल्याला एक शॉर्ट कवरिंग बघायला भेटू शकते. जोपर्यंत मार्केट हे लेवल आणि हे लेवलच्या मध्ये आहे तोपर्यंत मार्केटमध्ये एक साईडवे मोमेंटम पॉसिबल आहे. होप तुम्हाला आयडिया आले असेल, काहीतरी नवीन शिकायला भेटला असेल, देन डेफिनेटली लाईक आणि शेअर करू शकता. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.